मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं या बिझनेस क्लास मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आज मी तुमच्यासाठी एक असा व्यवसाय घेऊन आलो आहे जो तुम्ही फक्त 10,000 रुपयेमध्ये सुरू करू शकता आणि दिवसाचे 5,000-10,000 रुपये नफा कमवू शकता. आणि हे जस्ट मी तुम्हाला सांगत नाही आहे, पूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुरावासहित सांगणार पण आहे आणि दाखवणार पण आहे की कसं तुम्ही एवढ्या कमी गुंतवणूकमध्ये एवढा नफा कमवू शकता. जिथे सर आम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की कसं तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, घरी बसल्या या मशीनने कसं प्रोडक्ट बनवायचं आहे, कसं त्याला विकायचं आहे, त्याच्यानंतर मार्केटिंग कशी करायची आहे, नफा किती होणार आहे, गुंतवणूक किती लागणार आहे, सगळी A to Z माहिती सर आम्हाला देणार. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला हे गॅरंटी देऊन सांगणार आहे की आज जो तुम्ही हा व्यवसाय बघणार आहे ना, तो आज पहिल्यांदा पूर्ण भारतात आणि पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही हा पहिल्यांदा बघणार आहे हा व्यवसाय. हॅलो एव्हरीवन, मी राहुल पूजा एंटरप्राईजमधनं. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्यवसाय घेऊन आला आहे आणि त्या व्यवसायामधनं जे तुम्ही प्रोडक्ट बनवतात त्या प्रोडक्टची डिमांड बारेमास राहते आणि हा व्यवसाय वर्षानुवर्ष चालत राहतो. तर सर, आमचे जे व्यूअर्स आहे ना, ते सतत आम्हाला हेच विचारत असतात की आमच्यासाठी एक असा नवीन व्यवसाय आणा, नवीन व्यवसाय आणा जो कमी गुंतवणूकमध्ये पण सुरू होईल आणि चांगला नफा पण देऊन जाईल. सर, आम्ही हे सगळं विचार करूनच हे मशीन बनवलं. ह्या मशीनला घेऊन तुम्ही घरी बसल्या बसल्या प्रोडक्ट बनवू शकतात आणि ते प्रोडक्ट बारेमास चालणार आणि हे असं नाही आहे का ह्याचं कधी डिमांड संपेल आहे, हे कंटिन्यू चालत राहणार आणि या व्यवसायाला कधी मरण नाही. या मशीनमधनं जे तुम्ही प्रोडक्ट बनवाल त्या प्रोडक्टची एवढी डिमांड आहे का तुम्ही ते प्रोडक्ट बनवून बनवून थकाल पण त्याची डिमांड कधी नाही संपणार. ज्या महिला आहे ज्यांना घरी बसल्या असल्या असं वाटतं का काही करावं, काही करायला, काही नवं करावं, काही प्रोग्रेसिव्ह करावं, जे लोक बेरोजगार आहे, जे आता आपल्याला माहिती आहे का कोरोनामध्ये भरपूर लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि भरपूर हे झालंय, तर ते लोक पण ही आमचं मशीन घेऊन घरी बसल्या बसल्या हा व्यवसाय करू शकतात. आणि सगळ्यात खास गोष्ट ही आहे, फक्त 10,000 ची रक्कम देऊन तुम्ही हे आमचं फक्त मशीन नाही घेते, या मशीन बरोबर या मशीनच्या सोबत आम्ही तुम्हाला रॉ मटेरियल पण देतो आणि हा बिझनेस कसा करायचा त्याचा गायडन्स पण आम्ही तुम्हाला स्वतः देतो. या मशीनला विजेची पण गरज नाही आहे. हे लिव्हर आहे, ह्याला गोल फिरवून, फक्त ह्याला गोल फिरवून इथनं रॉ मटेरियल टाकून इथनं प्रोडक्ट बाहेर निघेल. मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्याआधी व्यवसाय कसा करायचा हे शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्हाला पण बिझनेस मॅनेजमेंट स्किल शिकायचं असतील तर आज मी तुम्हाला एक बुक समरी सजेस्ट करणार आहे, जी आहे जीवन मुळे यांनी लिहिलेली यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रे. या बुकमध्ये तुम्हाला यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्या मॅनेजमेंट स्किल्स लागतात ते तुम्हाला शिकायला भेटतील. मित्रांनो, ही बुक तुम्हाला ऐकायला भेटेल कुकू FM ऍपवर, जी तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, कुकू FM ही भारतात बनलेली एक ऑडिओ लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यात तुम्हाला 2,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कॅटेगरीतले ऑडिओ बुक्स ऐकायला भेटतील, जसे की मोटिवेशनल, हॉरर, सेल्फ हेल्प, बायोग्राफीज, लव्ह स्टोरीज इत्यादी. तुम्ही हे ऑडिओ बुक्स तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये कधीही कुठेही ऐकू शकता आणि तुमचं नॉलेज वाढू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ संपल्यावर कुकू FM ची डाउनलोड लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिला क्लिक करा आणि कुकू FM ऍप डाउनलोड करा आणि माझा कूपन कोड BCM50 वापरायचं विसरू नका, ज्याने तुम्हाला वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर 50% सूट भेटणार आहे. म्हणजे जिथे तुम्हाला वर्षाचे 399 रुपये लागत आहे तिथे माझा कूपन कोड युज करून तुम्हाला फक्त 199 रुपयेच लागणार आहे. आणि ही ऑफर फक्त सुरुवातीचे 250 युजर्ससाठीच आहे. तर लवकरात लवकर व्हिडिओ संपल्यावर कुकू FM ऍप डाउनलोड करा आणि तुमचं नॉलेज वाढवा. तर मित्रांनो, चला मी तुम्हाला सांगतो का हा सेटअप आहे, हा ऑपरेट कसा होतो. आपण जे प्रोडक्ट बनवतो त्याचा मेन हे आहे रॉ मटेरियल. आपण इथे बघू शकतात का हे जे ग्रीन शीट्स आहे हे रॉ मटेरियल आहे आपलं. हे अशा अख्खा रोल येतो. हे जे बंडल बघतायत हे जे ग्रीन रॉ मटेरियल आहे ह्याची थिकनेस 10 mm पण येते ना 8 mm पण येते. प्रोडक्ट बनवण्यासाठी जे पहिला आपला स्टेप आहे त्यासाठी हे आपलं जे ग्रीन रॉ मटेरियल आहे त्याला डायच्या साईज अनुसार आपण ह्याला कट करणार. जसं तुम्ही बघू शकतात का आम्ही हे ऑलरेडी कट करून ठेवलंय. हे डायच्या साईजचं हे आहे. ही जे शीट आहे ते या डायवर आपण अशी ठेवूया, ह्याला अशी बसवूया. आणि त्यानंतर ही जी पाटी आहे ही आपण अशी डायमध्ये टाकूया. तर आपण जसं का ही डाय आपली इथे सेट केली आहे, आता हे जे लिव्हर आहे हे लिव्हर फक्त आपण फिरवून हे फक्त लिव्हर फिरवून आपलं प्रोडक्ट रेडी होऊन जाणार. आता तुम्ही जे बघू शकतात का हे बाउंड्रीला जे वेस्टेज पार्ट आहे ते आपण स्वतः हाताने काढायचं. आणि असे तुकडे तुकडे आपल्या स्क्रबरचे रेडी झाले. भांडे स्वच्छ करण्यासाठी आपण जे स्क्रबर वापरतो ते रेडी झालं. मित्रांनो, ह्याचं फिनिशिंग बघा, ह्याचं कटिंग बघा. हे जे स्क्रबर आहे ते मार्केटमध्ये विकण्यासाठी एकदम रेडी झालं. असे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही हे ग्रीन पॅड स्क्रबर्स तुम्ही रेडी करू शकता. असे 3-3 तुम्ही हे रेडी करून असं तुम्ही एक आपल्या स्वतःच्या कंपनीचं स्वतःच्या नावाचं लेबल प्रिंट आउट काढून रेडी करून त्याला आपल्या बंडलवर
रॅप करू शकतात, लावू शकतात, प्लास्टिकने रॅप करून पण या पॅकेटला विकू शकतात. तसं आता आपण बघितलं की किती सोप्या प्रकारे आपण हा भांडे घासणारा जो हा स्क्रबर आहे, हिरवा स्क्रबर आपण बनवला, तर याचा बनवायचा खर्च किती येतो तो आमच्या व्ह्यूअर्सला सांगा, आणि जेव्हा आपण मार्केटमध्ये याला विकू तर आपल्याला नफा किती होईल ते आमच्या व्ह्यूअर्सला सांगा. हे स्क्रबर तुम्ही सिंगल पीस पण विकू शकतात, का तर मग 3 बंडल, का तर 5 बंडल बनवून पण विकू शकतात. पण सगळ्यात जास्त मार्केटमध्ये 3 बंडल विकलं जातं. आता मी तुम्हाला 3 बंडलचं कॅल्क्युलेशन समजवेल का ह्याचा तुमचा प्रॉफिट कसा होतो, नफा कसा होतो. हे जे 3 स्क्रबवाला पॅक आहे हे तुम्हाला 4.5 रुपयाला पडतं, आणि हे तुम्ही पुढे होलसेलरला जे क्लिनिंग शॉप्सला विकतात त्या होलसेलरला तुम्ही हे 10 रुपयाला विकू शकता. आणि हाच पॅकेट तुम्ही जे पुढे रिटेलर शॉप्स आहे, मीन्स जे किराणेवाले आहे, फेरीवाले आहे, त्या लोकांना पुढे तुम्ही हे 15 रुपयाला विकू शकता. तर ॲव्हरेज तुम्ही बघितलं 3 पॅकिंगवाल्या बंडलमध्ये तुम्हाला कमीत कमी मिनिमम 5 रुपयाचा प्रॉफिट होतो. तर मित्रांनो, या मशीनने तुम्ही दिवसाचे 6000 पीसेस बनवू शकतात, आणि कधी त्यात तुम्ही 3-3 पॅकेज बनवलं तर तुम्ही दिवसाला 2000 पॅकेज बनवू शकता. 5 रुपयाचा नफा एका पॅकेट मागे मोजला तर तुम्ही दिवसाला 10000 प्रॉफिट कमवू शकता. हे जे ग्रीन पॅड स्क्रबर आहे हे तुम्ही ऑनलाईन पण विकू शकता, जसं का अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, त्यावर हे तुम्ही 3-5 बंडल बनवून विकू शकता. सर, हे जे 10000 रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये काय काय भेटणार आहे आमच्या व्ह्यूअर्सला? तुम्हाला हे मशीन भेटेल, डाय भेटेल, आणि ह्याचं प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल भेटेल. तर मित्रांनो, कधी तुम्हाला 10000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधून हा ग्रीन पॅड स्क्रबर बनवायचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर पूजा एंटरप्राइजेसचा जो नंबर आहे मी स्क्रीनवर दिला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर ॲडेड सगळे, तर तुम्ही यांना संपर्क करून या व्यवसायाबद्दल अजून माहिती घेऊ शकता. धन्यवाद.